अभी आई अरे आ अरे दमलास का तू पानी पानी मम्मी भी पानी आती हाँ अभी इतनी दमलास रे थैंक्स सर बेबी बेबी तुला मी आपल्या बेबी साठी बारीक व्हायला होतो ना मी जर रोज शेतात जायला लागलो ना असं तर काही दिवसात मी दिसे ना सोई काहीतरी काय बोलून राहिला बे बैताडा तू असू नको नाही मी सिरियसली बोलतोय तुला माहितीये शेतात किती मेहनत करत होता बाबा तर केवढी मेहनत करतात न दमता मला माहितीये सगळं माहितीये मला ना कस तरीच होत हॉस्पिटल मध्ये जायचंय मी डॉक्टरला फोन करू बाबा आई अभि मला फिजिकली नाही मला मेंटली कस तरीच होत तुला स्ट्रेस येतोय का मी काहीतरी चेपून देऊ का तू इथे बस अभि तू शांत बसणारस मला बोलू देणारस पॅनिक 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 ऐक जरा त्रास होतो सॉरी बोल काल रात्री मी आणि आई बोलत होतो आई मला त्यांनी विनय आणि आकांक्षाच्या लग्नासाठी काय काय तयारी केली आहे ना ती दाखवत होत्या सगळं असं समोर मांडून बसल्या होत्या रे कपडे दागिने काय काय ते सगळं सांगताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह दिसत होता त्यांच्या बोलण्यात जो आनंद होता ना जाणवतच होत रे की त्यांची ना खूप इच्छा आहे की विनय आणि आकांक्षाचं लग्न लवकरात लवकर व्हावं प्रॉब्लेम काय की त्या हे बोलायला घाबरत पण त्यांनीच त्यांना सांगितलं होतं ना की हवा तेवढा वेळ घ्या म्हणून हेच तर ना म्हणून तर कदाचित त्या मला काय वाटतं आपलं बेबी या जगात आल्यानंतर लगेच विनय आणि आकांक्षाने लग्न करायला काही हरकत नाहीये ना हा हरकत काहीच नाहीये रॅदर बरोबरच आहे आपलं कसं मला तू आवडली तुला मी आवडलो चट मंगनी पट भ्या मोकळा झालो आपण नाही का त्यांनी ना उगाच स्वतःच आयुष्य कॉम्प्लिकेटेड करून घेत करेक्ट मी काम करतो आत्ता फोन लावतो विनयला आणि त्याशी बोलतो म्हणजे आई बाबा पण खुश होते काय सांगतोस येपी आपल्या ग्रुप मधलं दुसरं लग्न थांब जरा थांबा आधी मला विनयशी बोलून तर दे मग अख्ख्या जगाला अनाऊन्स कर अगोदर लवकर बोल फोन कुठे माझा राहिला का